सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी यासाठी उपोषणही केलं होतं. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. दारूवाले, मटकावाले, गुटखावाले, पैसेवाले आहेत ज्यांना रिझर्वेशनचं स्पेलिंगही माहिती नाही. असे डझनभर मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना आम्ही पाडणार आहोत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.